हॅलो फ्रेंड्स, हे आहे शेवग्यांच्या शेंगांचे कालवण. तर आज आपण हे कालवण बनवणार आहोत. हे कालवण भाताबरोबर खायला खूप छान लागते. तर मग करूया शेवग्याच्या शेंगांचे कालवण. सर्वप्रथम अशा प्रकारे शेवग्यांच्या शेंगा, बटाट्यांचे काप आणि तुरडा यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंतर मध्यम आचेवर एका पातेल्यात चिरलेला कांदा आणि जिरे घालून ते चांगले परतवावे. कांदा चांगला लालसर झाल्यावर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून त्याला चांगले परतवावे. 3-4 मिनटं त्याला चांगले परतवावे. चांगले परतवून झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालावा व ते चांगले परतवावे. आता अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा, पोळी केलेले बटाटे आणि तुरडा यामध्ये घालावे आणि ते चांगले एकजीव करावे, त्याला चांगले परतवावे. मग त्यामध्ये थोडे पाणी वतावे आणि ते चांगले ढवळावे. आता त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. जवळपास 10-15 मिनटे त्याला उकळ आल्यानंतर कालवणला चांगली शिजवू द्यावे. अशा प्रकारे उकळ आल्यानंतर ते चांगले शिजवू द्यावे. तर मग तयार आहे शेवग्याच्या शेंगांचे कालवण. तयार रहा शेवग्यांच्या शेंगांचे कालवण बनवण्यासाठी. चला तर मग बनवूयात शेवग्याच्या शेंगांचे कालवण. चला तर खाण्यासाठी तयार आहे शेवग्यांच्या शेंगांचे कालवण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.